वाळूचा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक कंपनी मालकाच्या खुनाचं गुढ अखेर उकललं आहे. केवळ झाडझुडीच्या कामाचे पैसे न दिल्याने हा प्रकार घडला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीस न्यायालयानं गुरुवारपर्यंत पोलीस कोठावडी सुनावली आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वैष्णोदेवी उद्यानजवळ डब्ल्यू सेक्टर प्लॉट नंबर 55 मध्ये 1 जुलै रोजी एका 75 वर्षीय वृद्ध उद्योजक कंपनी मालकाच्या खुनाचं रहस्य उलगडले असून केवळ झाडझुडीचे कामाचे पैसे न दिल्याच्या शिल्लक कारणावरून खून झाला असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी MIDC पोलिसांनी आरोपी गणेश येवलेला सोमवारी न्यायालयात हजर केला असता त्यास गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी मुंबईच्या न्यायनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन गणेशने आपण 10 ते 12 दिवसांपूर्वी वाळूज MIDC कंपनी मालकाचा खून केला असल्याची कबुली दिली होती. शहानिशा करण्यासाठी मुंबई पोलिसांनी MIDC वाळूज पोलिसांशी संपर्क साधला असता खुनाचा प्रकार उघडकीस आला. कंपनीत रामेश्वर दरक याचा कुजलेला मृतदेह पडला होता. गणेशला ताब्यात घेण्यासाठी रविवारी रात्री MIDC वाळूज ठाण्याचे पथक मुंबईला गेले होते. पथकाने गणेशला सोमवारी सकाळी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी सांगितले की 1 जुलै रोजी सायंकाळी आपण कामाचे पैसे मागण्यासाठी रामेश्वर दरक यांच्याकडे कंपनीत गेलो असता त्यांनी कामाचे पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वाद होऊन राग अनावर झाल्यानं आपण लोखंडी फावडे डोक्यात मारून त्यांचा खून केला असल्याचं गणेश यांनी कबूल केलं आहे. नंतर पोलीस आपणास पकडतील या भीतीमुळे आपण मुंबईला पळून गेलो. आरोपीस पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यात 14 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर रामेश्वर दरक यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.